तर मंडळी, मी सोनाली, हॅपी हेल्दी लाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत की शेवग्याच्या पानाचे काय काय फायदे आहेत. शेवग्याचे जे पानं आहेत त्याची आपण पावडर बनवून ठेवू शकतो, किंवा ही पावडर मार्केटमध्ये विकत देखील मिळते. परंतु आपल्या बऱ्याच जणांना शेवग्याच्या पानाचे काय फायदे आहे किंवा त्याच्या पावडरचे काय फायदे आहे हे माहीत नाही आहे. त्यामुळं आपल्या जवळ जरी शेवग्याचं झाड असेल तरी देखील आपण त्याचा वापर करत नाही. मोरिंगा पावडर देखील म्हणतात, जर बाजारात तुम्ही पावडर तर त्याच्यावरती शक्यतो मोरिंगा पावडर हेच लिहिलेलं दिसून येतं. तर याचे जे फायदे आहेत ते इतके फायदे आहेत की आपल्याला असं वाटेल की आत्तापर्यंत आपल्याला कसं माहीत नाही आहेत, इतके फायदे आहेत शेवग्याचे. शेवग्याला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक असं म्हणतात आणि त्याचं वैज्ञानिक नाव आहे मोरिंगा. आणि हे मोरिंगा म्हणूनच बाजारात आपल्याला जास्त मिळत असतं. शेवग्याच्या पानांची पावडर केली जाते आणि या पावडरला मोरिंगा पावडर किंवा ड्रमस्टिक लिव्ज पावडर असेही म्हणतात. आपण महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा भारतातील लोक अगदी चवीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने शेवग्याची भाजी किंवा शेवग्याची आमटी करून खातात. परंतु आपल्याला शेवग्याच्या पानांचा वापर जास्त माहीत नाही. आधुनिक काळात अमेरिकेसारख्या देशात मोरिंगा पावडर भारतातून आयात केली जाते. तिकडे किंवा आपल्याकडेही शेवग्याला मोरिंगा सुपर फूड म्हणून ओळखले जातो. शेवगा किंवा मोरिंगा पावडरमध्ये विटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अमिनो ॲसिड्स हे भरपूर प्रमाणात असते. त्याचप्रमाणे जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध असं ही पावडर असते. मोरिंगा पावडरमध्ये संत्र्याच्या 7 पट विटॅमिन असते, गाजराच्या 4 पट विटॅमिन अ असते, दुधाच्या 4 पट कॅल्शियम असते, केळीच्या 3 पट पोटॅशियम असते, पालकाच्या 1 पाऊंड लोह असते आणि दह्याच्या 2 पट प्रथिने किंवा प्रोटीन्स असतात. कुणीही समोर आलेली शेवग्याची भाजी, वरण, सांबर किंवा आमटी मी खाणार नाही असं म्हणणार नाही, कारण की आपल्याला शेवग्याचे जे फायदे आहेत किंवा त्याच्यामध्ये काय आहे हे अजूनपर्यंत बऱ्याच जणांना माहीत देखील नाही आहे. इतकं पोषण तत्व खचून भरलेली भाजी आपल्याकडे सहज मिळत असते परंतु आपल्याला त्याची माहिती नाही आहे. त्याचप्रमाणे शेवगा जे आहे ते नैसर्गिकरित्या वजन कमी करणारा पदार्थ आहे. शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असते जे नैसर्गिकरित्या चरबी घटवण्याचे काम करते, म्हणजेच नॅचरल फॅट बर्नर असते. हे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्याचे काम करते. शेवग्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे केसांच्या आरोग्यासाठी देखील मोरिंगा पावडर फार फायदेशीर आहे. मोरिंगा पानांची पावडरमध्ये रक्त शुद्ध करणारे घटक असतात, यामध्ये अमिनो ॲसिड्स आणि कॅरेटिन प्रोटीन्स असतात. या घटकामुळे केस लांब आणि दाट होतात. त्यामुळे जर तुमचे केसांचा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तरी देखील तुम्ही मोरिंगा पावडर सेवन देखील करू शकता आणि तुमचे जर हेअर पॅकमध्ये देखील मोरिंगा पावडरचा वापर करू शकता. मोरिंगा पावडर पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील मदत करत असते. मोरिंगा पावडर हे चयापचय क्रिया सुधारणारा आहार म्हणून ओळखले जाते. यामध्ये जे तंतुमय पदार्थ असतात ते पचन कार्याची गती वाढवतात, बद्धकोष्ठता याच्यामुळे कमी होते, पोटातील इन्फेक्शन पण या वनस्पतीचे सेवन केल्यामुळे कमी होत असते. त्याचप्रमाणे मोरिंगा पावडर जशी केसांसाठी आरोग्यासाठी चांगली आहे तशी ती त्वचेसाठी देखील खूप चांगली आहे. मोरिंगा पावडर त्वचेला तरुण ठेवण्यासाठी मदत करत असते. प्रदूषण, घाम, उष्णता यामुळे आपल्या त्वचेवर विविध जीवाणू विषाणू यांची वाढ होते, त्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होते. ते या जीवाणूंची वाढ प्रतिबंधित करतात. यामध्ये व्हिटॅमिन अ चे भरपूर प्रमाण असते. व्हिटॅमिन अ हा त्वचेला सुंदर ठेवणारा घटक आहे, म्हणून भरपूर सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोरिंगा पावडरचा उपयोग केला जातो. यामध्ये लोह असते जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते, त्यामुळे
पिंपल्सचा देखील नाश होतो. त्यामुळे तुम्हाला छान दिसायचं असेल किंवा तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची असेल, तुमची केसांची काळजी घ्यायची असेल किंवा तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, या तीनही काळजींसाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे मोरिंगा पावडर. याचं तुम्ही रेग्युलर सेवन केलं तर तुमचं बरेच जे प्रॉब्लेम आहे ते निघून जाणार आहे. मोरिंगा पावडर लहान मुलांसाठी देखील टॉनिकचे काम करते. शेवगा पावडरमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते. कॅल्शियम हे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस पण असते, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणून मोरिंगा पावडर लहान मुलांसाठी टॉनिकसारखे काम करते. त्याचप्रमाणे रक्तातील साखर नियंत्रण करण्याचं काम मोरिंगा पावडर करत असते. मोरिंगा पावडरचे नियमित सेवन केल्याने शरीराला खूप फायदे होतात. आपल्याला रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत राहिल्याने एक दिवस त्याची परिणिती मधुमेह होण्यात होते. मोरिंगा पावडर रेग्युलर सेवन केल्यामुळे किंवा शेवग्याची भाजी आहारात ठेवल्यामुळे रक्तातील साखर कमी होते. म्हणून मोरिंगा पावडर डायबिटीस नियंत्रक म्हणून वापरली जाते. त्यानंतर गर्भाशयाचे आरोग्य राखण्यास शेवगा किंवा मोरिंगा पावडर किंवा शेवग्याची भाजी खूप उपयुक्त आहे आणि हे दुभत्या मातांसाठी दूध वाढवण्यासाठी मदत करते. प्रसूतीनंतर होणारा त्रास कमी करण्यासही हे मदत करत असते. त्याचप्रमाणे आजकाल बीपीचा म्हणजेच उच्च रक्तदाबाचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील बऱ्याच जणांना जाणवत आहे. मोरिंगा पावडर किंवा शेवग्याच्या शेंगांमध्ये पोटॅशियम खूप प्रमाणात असते. पोटॅशियम हे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते. बीपी कमी करण्यासाठी हा एक चांगला स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे. त्याचप्रमाणे लैंगिक स्वास्थ्यासाठी उपयोगी आहे. शेवग्याच्या सेवनाने शुक्राणूंची संख्या आणि त्यांची गती वाढते. वीर्य पातळ होण्याच्या समस्येवर मोरिंगा पावडरचे सेवन हा एक चांगला उपाय आहे. मासिक पाळी संबंधी किंवा गर्भाशयाच्या समस्यांवर पण हे उपयोगी आहे. महिला आणि पुरुष दोघांच्या समस्यांवर उपाय म्हणून शेवगा वापरला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल नियंत्रक म्हणून देखील मोरिंगा पावडर काम करत असते. मोरिंगा पावडरमध्ये असणारे घटक धमन्यांच्या जाडीवर नियंत्रण आणते. यातील काही जैव सक्रिय घटक कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात प्रभावीपणे काम करत असतात. तर मैत्रिणींनो, आपण हे कसं वापरू शकतो? मोरिंगा पावडर जर तुमच्या बाजूला जर तुमच्या झाड असेल शेवग्याचं तर त्याची डायरेक्ट तुम्ही भाजी देखील खाऊ शकता किंवा त्याची जी पानं आहेत ती सावलीत वाळवून त्याची पावडर तयार करू शकता आणि ती देखील तुम्ही खाऊ शकता. आणि जर हे देखील तुमच्याकडे पर्याय नसतील तर तुम्ही बाजारातून विकत देखील घेऊ शकता, जी बाजारामध्ये सहज आपल्याला उपलब्ध आहे आजकाल मोरिंगा पावडर. तर ती सेवन कशी करायचे, तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी तुम्ही उठल्याबरोबर तुम्हाला कोमट पाण्यात तुम्ही मोरिंगा पावडर घेऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही ताक घेत असाल तर ताकामध्ये देखील तुम्ही टाकू शकता. तुम्ही कोणती स्मूदी पित असाल तर स्मूदीमध्ये देखील तुम्ही घेऊ शकता मोरिंगा पावडर. त्याचप्रमाणे ज्यूसमध्ये देखील टाकू शकतो. त्याचबरोबर जर तुम्ही घरामध्ये पराठा करत असाल किंवा चपाती असेल त्यात देखील तुम्ही टाकू शकता मोरिंगा पावडर. त्याचप्रमाणे पराठा इडलीच्या पिठामध्ये टाकू शकता, डोसाच्या बॅटरमध्ये टाकू शकता, ढोकळ्याच्या बॅटरमध्ये टाकू शकता. त्याचप्रमाणे पोहे केले, पोह्यावरती तुम्ही मोरिंगा पावडर टाकू शकता. त्याचप्रमाणे खिचडीमध्ये टाकू शकता, पुलावमध्ये टाकू शकता, वरणामध्ये टाकू शकता, भाजीमध्ये टाकू शकता किंवा शेवग्याची भाजी देखील तुम्ही करू शकता. परंतु जी तुम्ही इतर भाजी करताय दररोज डेली तर त्या भाजीत देखील तुम्ही ही पावडर टाकू शकता. म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्ही ही वापरू शकता. सॅलडमध्ये तुम्ही वापरू शकता. म्हणजे भरपूर उपयोग आहेत याचे आणि त्याचे वापरण्याची पद्धत देखील सोपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की मोरिंगा पावडरचा वापर आपल्या दैनंदिन आहारामध्ये करायचा आहे. आणि हे लक्षात ठेवायचं आहे की प्रति व्यक्तीला मिनिमम दिवसाला 3 ग्रॅम ही मोरिंगा पावडर खाऊ शकतो.
अशा प्रकारे आज आपण पाहिलेले आहेत की मोरिंगा पावडरचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे होतात, त्याचे उपयोग काय आहे, त्याचप्रमाणे आपण त्याचा वापर कसा करू शकतो। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया कारण नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।